इंदापूर तालुक्यातील कळंबजवळील 14 चाळ रस्त्यालगत महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने लाखो रुपयांची औषधे रस्त्याच्या कडेला फेकून दिल्याचा प्रकार समोर आला आहे। यामध्ये वापरत असणारी औषधे देखील मुदत संपल्याचे समजून टाकण्यात आली आहेत। यामध्ये सिरीज, नीडल्स, टॅबलेट्स, एनर्जी पावडर इत्यादी अनेक प्रकारची औषधे व टॅबलेट्स रस्त्याकडेला टाकल्याचे आढळून आले आहे। यावेळी इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना सामाजिक कार्यकर्ते घनश्याम निंबाळकर यांनी संपर्क केला असता त्यांनी महाजन यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहात असा आरोप उलट घनश्याम निंबाळकर यांच्यावर गटविकास अधिकारी यांनी केला आहे, अशी माहिती क्रांतीसूर्य सामाजिक संघटनेचे उपाध्यक्ष घनश्याम निंबाळकर यांनी दिली आहे। दरम्यान आरोग्य विभागाचे अधिकारी हे नुकतेच घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करत आहेत। मी निरवांगीला जात असताना सकाळी बीकेबीएन रोडवरती 14 चाळ ते दरप ह्या भागामध्ये आरोग्य कर्मचारी आरोग्य विभागाचा काही डिस्पोजल सिरीज, गोळ्या, औषधं, बॉटल्स ह्याच्या काही गोष्टी ओवरएजच्या काही पुढ्या होत्या, तो एक्सपायरी ओवरएजच्या पुढे एक्सपायरी झालेला नाहीत, 11 महिन्यात एक्सपायर होणार त्याचा लेबलवर दिसतात आहे। तर साधारण लाखो रुपयाचा माल आहे हा उघड्यावरती टाकलेला आहे। हा माल जर एखाद्या जनावरांनी लहान मुलांच्या किंवा कुणी जर त्या जनावरांच्या मुखात जर गेला तर त्यांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवलेला आहे। दुर्गंधी पसरत केमिकलयुक्त असल्यामुळं पाण्याचा पाण्यामध्ये जर मिसळलं तर त्याचा फार मोठा इन्फेक्ट निर्माण होईल। तर आरोग्य विभागाकडून हा झालेला गलथान कारभाराबद्दल मी तालुक्याचे BDO परीट साहेबांना जेव्हा फोन केला की साहेब असं असं हे मटेरियल आम्हाला सापडलेलं आहे, तुम्ही असं असं मिळालेलं आहे तर तुम्ही ह्याच्यावर, तर म्हटलं तुम्ही महाजन साहेबांना फोन करून सांगा, तर त्यांनी मला डायरेक्टली सांगितलं की महाजन साहेबांना बदनाम करण्यासाठी हा कट कुणीतरी केलेला आहे। म्हणजे तालुक्याचे प्रभारी मुख्य अधिकारी जर हे भाषा वापरत असतील, पाठीशी जर त्यांना घालण्याचा कार्यक्रम, अजून ते स्पॉटला त्यांनी भेटही दिलेली नाही, भेट न देता फोनवर माहिती दिल्यावर जर ते पॅनला पाठीशी घालत असतील तर तालुक्यात फार कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे। संबंधित जे अधिकारी आहेत त्यांच्यावर प्रशासनावर कडक कारवाई केली जाईल, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाईल, आणि जर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई नाही झाली तर क्रांतीसूर्य सामाजिक संघटनेतर्फे अमरण उपोषणाचा इशारा दिला जात आहे। इंदापूर तालुक्यात सामाजिक कार्य करतो, क्रांतीसूर्य सामाजिक संघटनेचे प्रभारी अधिकारी निंबाळकर यांनी मला न्यूज दिली की वालचंदनगर अकलूज रस्त्यावर औषधाचा प्रचंड साठा सापडलेला आहे आरोग्य विभागाचा, आणि ते बघायला चला। मी ज्यावेळेस आम्ही आलो आणि ज्यावेळेस ते पाहिलं दृश्य त्यावेळेस आम्ही हतबल झालो आणि आश्चर्यही वाटलं की शासकीय मालमत्तेचा असं जर विल्हेवाट लावली जात असेल तर ती दुर्दैवाची बाब आहे। आणि ज्यांनी हे काम केलेलं आहे त्याचा पुरावा आमच्या हाती आलेला आहे। संबंधित अधिकारी तहसीलदार असतील, BDO असतील, पोलीस स्टेशनचं असेल, त्या सगळ्यांना आम्ही खबर दिलेली आहे। आणि ही खबर देत असताना प्रभारी अधिकारी BDO यांनी स्टेटमेंट असं दिलं की तुम्ही महाजन डॉक्टरांना संपवण्याचा कट करण्यासाठी ते औषधं टाकलेली आहेत, जाणीवपूर्वक केलेलं ते काम आहे असं BDO स्वतः बोलतात। कुठली जबाबदारी न स्वीकारता असं जर विधान केलं जात असेल तर ते सामाजिक हिताला घातक आहे। आणि आम्ही आवाहन करतो संघटनेच्या वतीनं, क्रांतीसूर्य सामाजिक संघटनेच्या वतीनं, संबंधित ह्याचे पुरावे आम्हाला सापडलेले आहेत, ते औषधं कुणी टाकली, कुठं टाकली, कशी टाकली ह्याचे पुरावे आम्हाला मिळालेले आहेत। ते योग्य वेळी आम्ही ज्यावेळेस आम्हाला ती गरज भासेल त्यावेळेस आम्ही ते सादर करू, पण तोपर्यंत शासन ह्या बाबतीत काय दखल घेतं, काय कारवाई करतं संबंधित अधिकाऱ्यांच्यावर ह्याचा आम्हाला त्यांनी जर माहिती दिली नाही वेळेमध्ये तर आम्ही आमरण उपोषणाचा इशारा संघटनेच्या वतीनं आपणाला देत आहे। प्रतिनिधी जितेंद्र जाधवसह आधार न्यूज इंदापूर। अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आधार न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा।